अतरांगेजी, तुम्ही वारंवार मराठा आरक्षण संदर्भात तुमची भूमिका अत्यंत स्वच्छपणे आणि स्पष्टपणे मांडत आलेला आहात. मात्र आता जे चित्र आपण उभं राहताना पाहतोय, मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध कुणबी असं जो संघर्ष नव्यानं आता सुरू होऊ पाहतोय, तो त्याकडे तुम्ही कसं पाहताय मग? कुणबी बांधव हे तर आमचेच आहेत. ओबीसी बांधव छोटा भाऊ लहाना भाऊ हे तर आमचे सख्खे भाऊ आहेत. आणि ज्या वीर माता राजमाता जिजाऊंच्या भूमीत जन्मलेला हा मराठा, हा आमच्या मराठ्यांच्या पोराच्या आमच्याच आणि उदाहरणार्थ त्यांच्याच कसा जाऊ शकतो? जाणारच नाही आहे. काय एखादा अर्धा बंधू गैरसमाजातून बोललाय असं असू शकतं, ते सत्य नाकारता येणार नाही. तर पण त्यांच्या मनात 100% परिवर्तन होईल आणि ते सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या बरोबर आंदोलनात सहभागी होतील. राहिलेल्या मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आरक्षण मिळवून देण्यासाठी ते आमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतील. जरांगीजी, वारंवार मी तोच मुद्दा विचारतो, कारण विदर्भातल्या कुणबी समाजाने यावर आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तुम्ही एकीकडे म्हणताय सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, कारण आम्ही त्यांच्यातलेच आहोत, आम्ही एकच आहोत असं तुमचं म्हणणं आहे. पण ते म्हणतायत अशा पद्धतीनं सरसकट मराठ्यांना जर कुणबीत घेतलं तर हा आमच्या जो आमचा जो हक्क आहे त्यावर ही कुठंतरी गदा आणण्याचा प्रकार आहे. नाही नाही, सरसकट मराठे म्हणजे कोण? मराठे राहिलेच कोणचे? तुमच्या आरक्षणावरती गदा यायला, तुमच्या आरक्षणात जाण्यासाठी मराठा राहिला कोणचा? उदाहरणार्थ समजू, कमी जास्त आकडा धरून चला, माझ्याकडून होऊ शकतो कमी जास्त आकडा, पण एक 4 ते 5 कोटी आहेत मराठा समाज असं ग्राह्य धरा. त्यातला विदर्भातला आमचा सगळा बांधव आरक्षणामध्ये गेला आहे. मराठा खांदेचा पूर्ण गेला आहे. नाशिकचा महसूल पट्टा असणारा म्हणजे शेवगावपर्यंत इंदापूरपर्यंत सगळा महसूलचा बेल्ट आरक्षणामध्ये गेला आहे. काही प्रमाणावर पठाराचा भाग असणारा कोकणचाही आरक्षणामध्ये गेला आहे. मराठा राहिलाच कोणचा? हे म्हणतात मराठे आत येऊ नका, आमचा आरक्षणाला धक्का लागन, आमची चतकोर भाकर खाल्ली जाईल, एक भाकरी खाल्ली जाईल. आम्ही एवढ्याच मराठ्यांनी काय केलंय? आम्ही राहिलोतच फक्त मराठवाड्यातले, थोडे इकडं उर्वरित महाराष्ट्रातले, सगळा मराठा आरक्षणात गेलाय. अंदाजे आकडा जवळपास 3-4 कोटी मराठा आरक्षणात गेलाय. आणि एवढ्या मराठासाठी मराठे आत येऊ नका, मराठे आत येऊ नका, राहत काय येऊ नका, राहिलेच कोणते आत यायचे? आम्ही काय केलंय तुमचं? 25-30 लाख भरणार नाहीत आम्ही मराठवाड्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात सगळे राहिलेले. फक्त सरसकट शब्दामुळे त्यांना ते बाऊ वाटतोय. अरे बाप, सरसकट म्हणल्यावर 5 कोटी मध्ये येते आज सगळे गेले मध्ये. आम्हीच एकटे राहिलो. मूळ तर 1923 पासून आम्हालाच आरक्षण आहे सगळ्यात अगोदर. उलट आमचंच हक्क हिरावून घेतलाय. आम्ही आत्तापर्यंत म्हणलो हे नाही, पण आता आम्हाला आवश्यकता आमचे पोरं मारल्याचं. तुम्ही म्हणता आमच्यामध्ये येऊ नका, तुमच्यामध्ये येण्याचा प्रश्नच नाही आहे. आम्ही मूळ ओबीसीच्या यादीतच पहिल्यापासून आम्ही आहे.